महाड जवळ असलेल्या नडगाव गावात जाणारा रस्ता कालपासून बंद ठेवण्यात आलाय। रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत कमकुवत झाली असल्याने तिचा काही भाग पाडून टाकण्यात आला असल्याची माहिती नडगाव ग्रामस्थ आणि ग्रामसेवकांनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्ग लगत उंच टेकडीवर असलेल्या नडगाव गावात जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक वर्षांपूर्वी एक संरक्षक भिंत बांधण्यात आली होती। गावात जाणारा रस्ता डोंगराच्या कडेने गेलेला असल्यामुळे महामार्गाच्या बाजूने एक संरक्षक भिंत बांधण्यात आली। ही संरक्षण भिंत कमकुवत झालेली होती तर काही ठिकाणी भेगा देखील पडल्या होत्या। भिंतीला भेगा गेल्याने भिंतीचे बांधकाम कोसळून खालून जाणाऱ्या महामार्गावर भिंत कोसळण्याची भीती होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी मुंबई गोवा महामार्गाचे ठेकेदार कर्मचारी महाड तहसीलदार महेश शितोळे तसेच सरपंच उपसरपंच आणि इतर सदस्य देखील उपस्थित होते। आणि कधी कालत होतात गाड्या बिड्या, कधी आपली मुलं आमची रात्री रुत्रीची कामावर नाही येतात, त्यासाठी हा रस्ता बंद केलेला आहे। आम्हाला एकच मार्ग आहे फक्त, तो सध्या चालू केलेला आहे। लवकरात लवकर या रस्त्याची आमची मागणी झाली पाहिजे, शासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे।